त्या दरवाज्यात शूट असताना दिग्पल सरांनी सांगितलेलं बघ किती वर्षांपूर्वी शेकडो वर्षांपूर्वी जी घडलेली गोष्ट आहे ती तुला जगायला मिळते याच्यासारखं भाग्य काय नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे शिवराज अष्टकातलं पाचवं पुष्प सगळ्यांच्या भेटीला येणार आहे लवकरच सुभेदारचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे फायनली आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे अभिनेता अभिजित श्वेतचंद हॅलो थँक्यू व्हेरी मच थँक्यू मी मस्त आणि थँक्यू तुम्ही ट्रेलर लॉन्च सोहळ्याला आलात धन्यवाद थँक्यू सो मच खूप खूप स्वागत आहे कलाकृती मिळण्यावर पहिल्यांदाच भेटतोय आपण आणि सुभेदार सारख्या चित्रपटामध्ये एक सुंदर भूमिका तुझी सुद्धा आहे काय सांगशील मला सगळ्यांना आधी सांग की ट्रेलर बघितल्यावर तुला कसं का वाटलं कारण का ट्रेलर मी मगाशी पाहिलं पन्नास ते साठ हजारच्या वर व्ह्यूज ऑलरेडी गेलेले आहे oh, नाही खरंच अंगावर काटा आला होता त्या आ, आम्ही खरं तर कलाकार करताना ते जगत होतो त्यामुळे मला असं वाटतं ते प्रेक्षकांना भावलेलं आहे आणि त्याची पोच पावती म्हणून प्रेक्षकांना एवढा आवडलेला आहे आणि आम्हीसुद्धा बघताना आमच्या अंगावर काटा येत होता एवढं ते जिवंत आणि ज्वलंत असं दिसत होतं काय सांगशील पण या चित्रपटामधल्या तुझ्या भूमिकेबद्दल कारण अगोदरचे चारही जे चित्रपट येऊन गेले इतके गाजले त्याच्यानंतर सुभेदारची खूप उत्सुकता होती सगळ्यांना नाही खरं शिव शिवराज अष्टकातील चार पुष्प येऊन गेले होते आणि दिग्पाल सरांनी जेव्हा हा रोल विचारला मला तेव्हा खरं तर खूप दडपण होतं कारण जबाबदारी होती चारही फिल्म्स खूप सुपर डुपर हिट झाल्या होत्या आणि लोकांना आवडत होतं आणि माझ्या मित्रांचे खूप मला असे हे असायचे की अरे यार एक तरी रोल तू यांच्या फिल्ममध्ये करावास आणि मला असं वाटतं त्यांची ते कृपा म्हणून की काय पण ह्या चित्रपटात खूप चांगली भूमिका माझ्या वाटायला आली आणि कारण मला असं वाटतं खूप ॲक्टरचं स्वप्न आहे माझे को ॲक्टरसुद्धा मला सतत सांगत असतात की यार दिग्पालच्या चित्रपटामध्ये मा मावळ्याचा सुद्धा रोल जरी मिळाला तरी चालेल म्हणजे एवढं प्रत्येकजण महाराजांबद्दल आस्था किंवा दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटामध्ये जो खरा इतिहास दाखवला जातो त्यामध्ये काम करायला प्रत्येक कलाकाराला आवडत असतं त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो अगोदर जेव्हा चार चित्रपट पाहिले होते त्यावेळेस असं वाटलं होतं की पाचव्यामध्ये आपणही असू त्यांना काय झालं होतं पावनखिंड आणि शिर शिवराजच्या वेळेला त्यांनी विचारलं होतं पण झालं होतं काही गणित जुळली नव्हती म्हणजे दे, डेट्स असतील म्हणा कधी कधी काय होतं सिरियल्स आपण घेतलेले असते आणि सिरियल्स सिरियल्सवाले नाही मॅनेज करत त्यामुळे काही प्रोजेक्ट सोडायला लागतात म्हणजे आणि त्यामुळे ते मला खरं तर खूप वाईट वाटलेलं तेव्हा पण ठीक आहे दिग्पाल सरांनी सुभेदार चित्रपटात मोठी संधी दिली आणि त्याचा आनंदच आहे सिरियलचा तू विषय काढलास आता शुभविवाह आहेत की छान आवडती लोकांना ट्रेंडिंगला आहे आणि त्यातली तुझी भूमिका आणि यातली दोन वेगवेगळी टोक आहेत नाही खरं आहे मी अभिजित करत असताना ना अभिजित तो तिथे करतो अभिजित पटवर्धन सिरियलमध्ये आणि तिथल्या तिथे सोडून येतो त्यातला एक असुद्धा घरी घेऊन येत नाही पण सुभेदार चित्रपटातल्या खूप आठवणी असतील किंवा त्या मधला स्वभाव असेल तो माझ्या मनावर बिंबवला गेला आणि महाराजांचं प्रेम असेल त्यावेळेची भक्ती असेल त्यावेळेचा त्याग असेल आणि त्यामुळे मी खूप इन्स्पायर झालो आहे मावळ्यांच्या या भूमिकेने तो एक मावळा जगताना तुला काय त्याच्यामधून शिकायला मिळालं किंवा अशा अशी एखादी कुठची गोष्ट आहे जी तुला कायम तुझ्यामध्ये ठेवायला आवडेल मला असं वाटतं की हे दोघं जे भाऊ आहेत तानाजी आणि सूर्याजी राम लक्ष्मणासारखे भाऊ आहेत आणि सूर्याजीने नेहमी भावाचा शब्द जपलेला आहे आणि माझ्या खरोखर डोळ्यात पाणी यायचं जेव्हा मी दादाला बघायचो सीन करताना कारण ते धारातीर्थी पडलेले असतात तानाजी आणि गड अजून जिंकलेला नसतो आपण आणि ते म्हणतात की मी महाराजांना दिला दिलाय त्यामुळे तू काही करून आणि गड जिंक तर तू खरंच अंगावर काटा आणणारा क्षण होता आणि त्यावेळे मी उठतो आणि मग तिथून डोळे पुसत निघतो सगळे मावळे पळत असतात जो दो ज्या दोर चढून आम्ही आलेलो असतो तो दोर वरून उतरत असतात मग ते दोर मी कापून टाकतो आणि सगळ्या माळांना कन्व्हिन्स करतो की आपल्याला लढायचंय एकतर तुम्ही लढा नाहीतर इथून उड्या टाकून मरा आणि मग परत सगळे मावळे पेटून उठतात आणि शेवटी किल्ला जिंकला जातो त्यामुळे डोळ्यात पाणी होतं आणि एवढे छान आहेत आणि एवढे कोऑपरेटिव्ह आहेत आणि ते एवढं ज्वलंत आणि जिवंत जगतात ना त्यामुळे समोरच्या ऍक्टरला सुद्धा तेवढं सोपं जात आणि खरं तर ना ह्या सगळ्या कथा किंवा त्या काळातल्या गोष्टी आपण ना शाळेत असल्यापासून ऐकत आलोय त्याचा अभ्यास आपण केला आहे म्हणजे तानाजी मनुसरे सूर्याजी मनुसरे हे सगळं आपल्याला माहिती आहे पण ती भूमिका करताना जगताना त्यावेळेस तुला असे काही वेगळे अनुभव आले म्हणजे मी अगोदरच्या चित्रपटांच्या वेळेस असं ऐकलं होतं बऱ्याच कलाकारांकडून की त्यांना काहीतरी वेगवेगळे अनुभव आले त्या लाईव्ह लोकेशनला शूट करताना नाही मी खरंच आम्ही लाईव्ह लोकेशनला शूट केलं होतं म्हणजे सिंहगडाला जेव्हा कल्याण दरवाजा आहे तिथला वेळा पार्क सूर्यजी मालुसरेंनी केला होता आणि आम्ही त्याच दरवाजात शूट केलं होतं तर त्या दरवाज्यात शूट करत असताना दिग्पाल सरांनी सांगितलेलं बघ किती वर्षांपूर्वी शेकडो वर्षांपूर्वी जी घडलेली गोष्ट आहे ती तुला जगायला मिळते ह्याच्यासारखं भाग्य काय <laughs> आणि मला खरंच तेव्हा मला असं वाटतं मी ही पूर्ण फिल्म ह्यामध्ये जे काही चांगलं असेल किंवा माझ्याकडून जे काही चांगलं काम झालं असेल त्या त्याचं मी क्रेडिट छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद सूर्याजी मालोजर यांचा आशीर्वाद आणि दिग्पाल लांजेकरांचं योग्य आणि मार्गदर्शन त्यामुळे करू शकलो असं मला असं वाटतं कारण खरं तर ना आता दिग्पाल सरांवर सुद्धा मला असं वाटतं महाराजांचा हात आहे त्यामुळे त्यांच्याकडून एवढ्या चांगल्या गोष्टी घडतात आणि महाराज किंवा ते कॅरेक्टर और... तुम्ही बघाल ना कुठल्याही इतिहासामधले जे कॅरेक्टर आपण करायचा प्रयत्न करतो तेव्हा ते हिट जेव्हा केव्हा होतं तर तो कॅरेक्टर त्याला किती न्याय देतोय दिग्दर्शक किती न्याय देतोय त्याला ते सपोर्ट करतं ते कॅरेक्टर मग त्यामुळे मला असं वाटतं कारण खूप असे अवघड सीन्स होते फाईट सिक्वेन्स खूप मेजर मेजर होते आणि खरं तर तो कल्याण दरवाजा वर पार करत जायचं त्याच्या पायऱ्या आत्ता आपल्या इथे नऊ इंचाच्या पायऱ्या असतात त्या एक एक दीड दीड कुटी पायऱ्या आहेत आणि त्याच वर चढत वॉर करायचं म्हणजे खरं तर खूप कष्ट आणि म्हणजे आमचे सगळे मावळे असतील आम्हाला खूप दम लागायचा पण काय म्हणता येईल की तेव्हा जी एनर्जी येते ती कॅरेक्टरमध्ये त्या रोलमध्ये घुसल्यानंतर आणि तो गेटअप घातल्यानंतर मला असं वाटतं त्यांचं काहीतरी येतं आणि ते करून जातं म्हणजे त्यांचे जे वंशज आहेत त्यांना पण मी सांगितलं की मला असं वाटतं की हे ते माझ्याकडून करून घेत आहेत कारण खूप असे मोठे वन शॉटमध्ये वॉर सिक्वेन्स आम्ही शूट केले की ज्यातला खूप एनर्जी लागते शेवटे क्लायमॅक्समध्ये मोठा एक सिक्वेन्स आहे की ज्याच्यामध्ये मी खूप बोलतोय खूप बोलतो आहे आणि तिथे खूप एनर्जी लागत होती मला वॉर पण करायचे बोलायचे पण आहे तर त्यामुळे मला असं वाटतं तो एक मोठा सोलो लोके होती ती माझी तर मला असं वाटतं त्यांनीच तो, तो सगळं माझ्याकडून घडून आणलं आहे चांगला जो काय झालं ते आणि चित्रपटाचा ट्रेलर इतका मस्त झालाय आणि अर्थात सुपरहिट तर होणारच आहे पण तरी जाता जाता सगळ्यांना काय सांगायला आवडेल मला असं वाटतं आता श्रावण मास सुरू आहे आणि अधिक महिना सुरू झालेला आहे त्यामुळे आपल्या श्रावणामध्ये नवीन सणांची रेलचेल असते तर अठरा ऑगस्ट हा मला असं वाटतं की एक नवीन ऐतिहासिक सण आहे आणि तो सण आपण मस्त चांगले कपडे घालून नाकात बायकांनी नाकात नद घालून मराठमुळे कपडे परिधान करून अठरा ऑगस्टला चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट बघा आणि आपला इतिहास जाणून घ्या आणि आपल्या येणाऱ्या पिढीला कळू दे की आपला इतिहास काय होता आपलं राज कसं होते तेव्हाचे मावळे कसे होते तेव्हाचा शौर्य काय होतं त्याग काय होतं आणि तेव्हाचं प्रेम काय होतं निष्ठा काय होती so थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा